तर इथे जमलो की एका विशिष्ट गोष्टी झाली की गेल्या 70 वर्षात काँग्रेसने दोन दोरीकरण करून आपल्या पुऱ्या देशाची वाट लावली, अजूनही ते संपत नाही आहे. कालच खासदार काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांनी एवढी मोठी चोरी केलेली आहे की देशामध्ये हडकंप मारलेला आहे. कारण कमी नाही 300 कोटी रुपये त्यांच्या 3 रूममध्ये फक्त सापडले, अजून 15 रूम चेंज करायच्या होत्या. हे चोरीचं किंवा भ्रष्टाचाराचं किती मोठं उदाहरण देशासमोर आहे. देशातल्या जनतेने याचा जरूर अभ्यास करावा की गेल्या 70 वर्षात आपल्याला कधी चूक न देणाऱ्या काँग्रेसची, कधी जनता जनार्दनाचा आनंद न देणाऱ्या काँग्रेसची अजूनही खरं करायचं. बरेच काँग्रेसचे त्यांनी सगळ्यांनी खरं करून देशाचा वाटोळा लावला. आज त्यांच्यासमोर आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान अगदी विश्वासी माणूस असल्यामुळं आज त्यांच्या चोऱ्या सगळ्या उघड होतात. कारण या 70 वर्षामध्ये त्या चोऱ्या लागण्यातच काम काँग्रेसने केले. म्हणून याचे भस्मासूर धीरज साहूसारखे भस्मासूर तयार झाले आणि यातून आज देशाचा वाटोळा लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कायमस्वरूपी प्रयत्न करत आहेत त्यातून मार्ग काढण्यासाठी. आज आपल्या देशाचे खंबीर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत त्यांच्या वाट ठेवून असतात. त्यांनी सांगितलेलं आहे मी न खाऊ ना न खाणे तुमचा खरोखर ते खरोखर आहे. कारण ते खात पण नाही खाऊन पण देत नाही. त्यांचं उदाहरण कालच आपल्याला कळला. झारखंडमध्ये एवढा मोठा कांड सापडला आहे की धीरज साहूच्या डिस्टलरीत दारूची दुकानं दारूचे वाईन या सगळ्या असून आणि त्यांनी चोरी करून 300 कोटी रुपये जवळजवळ स्वतःच्या घरामध्ये 300 कोटी रुपयांची रक्कम विचार करा. आज त्या मशीन बंद पडल्या, तिथे स्टेट बँक सापडली नाही, त्यांना जागा नाही ठेवायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. किती मोठा भ्रष्टाचार, किती मोठा जनतेच्या डोळ्यात धुळ पक्षाने काम केलेलं आहे. अशा सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि त्या चोर खासदार धीरज साहू यांचा मी जाहीर निषेध करतो. भारतीय जनता पार्टी घोषणा केली होती आणि त्या घोषणेचा आता एक आपल्याला प्रत्येक
थांब ना, पुढे ना,